नमस्कार सविताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आपल्यालाच पाहिजे आहे स्मोकी मसाला चणा डाळ. तर ह्या डाळीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. इथं मी घेतलेली आहे 200 ग्रॅम चणा डाळ, म्हणजे अंदाजे 1 कप आहे. हिला 2 तास पाण्यामध्ये आपण भिजवून घेतलेली आहे. चला आता आपण हिला कुकरला लावूया. इथे कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आता डाळ भिजून 1 इंचवर पाणी येईल एवढंच आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि डाळीला आपल्या जेवढं मीठ लागतं त्याच्या निम्मं आपण डाळ शिजताना मीठ टाकणार आहे. 1/2 चमचा हळद. आपण आता ही डाळ शिजवून घेऊया. अगदी 1 शिट्टी काढायची आणि गॅस एकदम बारीक करायचा. 5 मिनिट डाळ अशी ठेवायची आहे. ती आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरजेप्रमाणे तेल, अंदाजे 3 टेबलस्पून. आता तेल थोडं गरम झाल्यानंतर तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा जिरं. चिमूटभर हिंग. जिरं थोडंसं तडतडल्यानंतर एक मोठा कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे. आता ह्याला व्यवस्थित परतून घेऊया. आता कांदा थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच आलं किसून टाकायचं आहे. तर आपण लसूण वापरलेलं नाही. आता कांदा बऱ्यापैकी परतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक कापून टाकायचा आहे. आता टोमॅटो पण चांगला आपण परतून घेऊया. आता हा मसाला शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकायचा आहे. डाळ शिजताना पण आपण मीठ टाकलेलं आहे. अर्धं मीठ डाळ शिजताना टाकायचं आणि 1/2 मीठ ह्या मसाल्यामध्ये टाकायचं, म्हणजे मसाला हा चांगला परततो. मसाल्याला आता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून टाकायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त वापरू शकता. एक टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर. आता ह्याला व्यवस्थित परतून घेऊया. हळद आपण डाळ शिजतानाच घातलेली आहे, त्याच्यामध्ये आता फोडणीमध्ये डाळ घालायची काहीही गरज नाही. आपण ह्याच्यामध्ये शिजलेली डाळ घालूया. ह्या डाळीला अशी अक्कीच ठेवायची आहे, जास्त मॅश करायची नाही. ह्या डाळीमध्ये आता गरजेप्रमाणे पाणी घालूया. आणि आपल्याला लागणार आहे 1/2 टीस्पून गरम मसाला. डाळीमध्ये आपण आता गरजेप्रमाणे पाणी घातलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून ह्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. डाळीला आता 5 मिनिट झालेले आहेत. आपण आता डाळ चेक करूया. चला आता डाळीला आपण स्मोक देऊया.
डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि डाळीमध्ये अशी छोटीशी ॲल्युमिनियम फॉईलची मी वाटी करून घेतलेली आहे ती ठेवायची. आणि ह्या वाटीमध्ये एक पेठा निखारा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे डाळीला व्यवस्थित स्मोक लागेल. पूर्ण ह्याचा स्मोक शांत होईपर्यंत आपल्याला ह्याला असंच ठेवायचं आहे. आपण आता चेक करूया. मस्त स्मोकी मसाला चणा डाळ आपली तयार झालेली आहे. ही डाळ 4 लोकांसाठी पुरेशी आहे. हिला तुम्ही भाताबरोबर चपाती, रोटी, नान कशाबरोबरही अगदी व्यवस्थित खाऊ शकता. नक्की ट्राय करा. आणि ज्यांनी सविताज किचन चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, बेलवरतीही क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.